2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजी वर्ग आणि उपस्थित माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो, आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधीजींची जयंती. यानिमित्त आपण येथे जमलेलो आहोत. त्यानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. महात्मा गांधीजी हे भारतातील प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक स्वातंत्र्य सैनिक व राजकीय नेते होते. महात्मा गांधीजींचा जन्म गुजरातमध्ये पोरबंदर येथे झाला. 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी असे आहे. महात्मा गांधीजी यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे तर माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले. महात्मा गांधीजींचा विवाह 13व्या वर्षी कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. महात्मा गांधीजींनी वकिलीचे शिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केले. महात्मा गांधीजींनी यांनी इंग्रजाविरुद्ध अहिंसाकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडीयात्रा असे सत्याग्रह पार पाडले. महात्मा गांधीजी हे स्वदेशीचे पुरस्कर्ते व अहिंसावादी होते. महात्मा गांधीजींचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला. एवढे करून माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे सोपे शालेय भाषणे, निबंध भाषण, शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.